चालू करा सर, बोला ना। हॅलो, हा, आजची तारीख 16/3/2011, माझे नाव धीरज बाबूराव पाटील, राणा रोहळी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। मी ओवली गावचा सरपंच आहे। माझ्या गावची लोकसंख्या जनगणनेनुसार अंदाजे 1200 ते 1300 पर्यंत आहे। माझ्या गावची समस्या रस्ता, पाणी, वीज आणि आरोग्य। सर मी बोलते, गावामध्ये अंगणवाडी आहे का? हो आहे। किती अंगणवाडी आहेत? एक। अंगणवाडी मध्ये किती मुलं येतात? मुलं जवळजवळ असतील तरी 40-50 मुलं आहेत। प्राथमिक शाळा किती आहेत? प्राथमिक शाळा नाहीये। आहे ना? एक आहे ना। एक आहे। अच्छा, किती मुलं येतात त्या शाळेत? 150-200 पर्यंत आहेत। शाळेमध्ये किती शिक्षक आहेत? शिक्षक 5 आहेत। माध्यमिक शाळा आहे का? किती मुलं येतात? 160 पर्यंत आहेत मुलं। 7वी नंतर मुलं शिक्षण सोडतात का तुमच्या गावातले? 7वी नंतर आमच्या जवळपास भिवंडीला जातात। गावात अपंग व्यक्तीसाठी शाळा आहे का? आहे आहे। गावामध्ये कुठे कॉलेज जवळ आहे? कॉलेज भिवंडी कॉलेज। प्राथमिक आरोग्य केंद्र आहे? नाही नाही, आरोग्य केंद्र नाही। गावामध्ये आशाताई आहेत का? आशाताई आहेत का गावात? नाही। बालमृत्यू व डिलिव्हरीच्या दरम्यान महिला मातांचे जे मृत्यू आहे होतात त्याचं प्रमाण काय आहे गावात? काय नाही। सर्वसाधारण आजार कोणते? आजाराचं मी काही सांगू शकत नाही, कारण मी आपलं सगळं औषध, दवा, फवारणी, गटर सगळं साफसफाई काम चालूच आहे। अपंग व्यक्ती किती आहेत? अपंग व्यक्ती असतील 2-3। आता कोणतं प्रमाण जास्त आहे त्या 3 मध्ये अपंगाचं? अपंगामध्ये एकाचे 2 हात जो आहे आणि एकाला जवळजवळ 20 वर्षापासून ते पॅरालिसिस झालेलं आहे, तो चालतच नाही, त्याचे सगळं अंग ढिला झालेलं आहे। लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? नाही नाही। अँब्युलन्स? अँब्युलन्स मी देणार आहे। आता एचआयव्हीचं प्रमाण काय आहे? एचआयव्हीचं प्रमाण काय आहे? नाही नाही, माझ्या गावात कोणीच नाही। किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? आता जवळजवळ 80% लोक शेती करतात। आमचे कोणती धान्य पिकवतात गावामध्ये? तांदूळ आणि उन्हाळी आपला भाजीपाला। पर कुटुंब किती एकर शेती आहे? आहे काही जण 5-6 एकर, कोणा 10 एकर। शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न काय आहे? शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न आपला आता याच्या बाजार भाव पण, तांदळाला भाव पण चांगला झाला, तरी पण म्हणजे 1-1.5 लाखापर्यंत जात असेल। शेतावर काम करणाऱ्याला किती रोजगार मिळतो? इथं आमच्या इथे जास्त आहे, 200 रुपये 2-3 टाइम जेवण। कोणत्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं? पावसाळी पाणी आणि तिला विहिरी गुरी आहे, आपल्याकडे कॅनलची नव्हती, काही सिस्टम नाही। सर फोन जरा व्यवस्थित धरा, तुमचा आवाज हळू येतोय। डबल येतोय आवाज मला, डबल येतोय। शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली आहे का तुमच्या गावात? नाही नाही। गावामध्ये दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत? दारिद्र्य कोणीच राहिला नाही गावामध्ये। राहतो होतो ना, पहिले तर घरची योजनेत मी घरे बांधली होती गावात, बरेच कुटुंबाची करून आपले याचे होते ना पुण्याची घरे, बंगले झाले, दादी राहिला गावचा आता डेव्हलप होतोय या बाजूने। गावामध्ये नरेगा आहे का? गावामध्ये नरेगा आहे का, म्हणजे सरकारकडून बेरोजगार लोकांना 100 दिवसाचा रोजगार असतो? नाही नाही, केलं आपल्याकडे। अच्छा, कामासाठी स्थलांतर होत आहे का? नाही, कुठेच जात नाही। पिण्याचे पाणी उपलब्ध आहे का गावात? हो आहे। नैसर्गिकरित्या पाणी मिळत का? नाही, आपल्या पाईप लाईन पण तिथे लाईन वगैरे पाणी घेतलेलं आहे। पाणी स्वच्छ असतं? मी दुसऱ्या सरपंच या गावचा, मी पहिले 5 वर्षापूर्वी जी लाईन टाकलेली आहे डबल फिल्टर पाणी, गावात 24 तास पाणी चालू आहे। किती टक्के लोकांच्या घरामध्ये संडास आहेत? किती टक्के लोकांच्या घरामध्ये संडास आहेत? संडास सार्वजनिक संडास पण आहे। किती टक्के लोक त्याचा वापर करतात? सगळे जातात, रस्त्यावर कोणीच नाही।
जवळजवळ 100% लोक आपल्या आपल्या संध्याकाळी जायचे सार्वजनिक संडास मध्ये. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने वागणूक मिळते का? हो हो. आणि कामाच्या बाबतीत जर झालं तर स्त्री पुरुषांना समान वेतन मिळतं का? हो नाही, थोडा स्त्रियांना कमी राहतो पुरुषांना जास्त. का बरं असं? हा आता ते जे तिकडून लोक येतात ना कामाला ते बाईला 70 रुपये 170 असेल तर पुरुषाला 200 असेल असं थोडस फरक ते. अनुसूचित जाती जमाती मधील लोकांना समान वागणूक मिळते का? हो मिळते. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? हॅलो. हा सर, त्यांच्या समस्या काय काय आता ते सांगत आता नगरी बिगिल आहेत किती टक्के धंदे झाले स्वतःची जोडायला झाले. किती टक्के लोक तर व्यस्ताधीन आहेत जे दारू पितात? माझ्या गावात जवळजवळ 90% लोक तरी पित नाही. अच्छा, जितके पितात ते साधारण किती खर्च करत असतील दारूवर? ते काय पोरं आता नवीनची पोरं थोडी फार पितात, बाकी जुनी लोक बी थोडे काय पित नाही. काय होत असेल 200 100 200 रुपये खर्च. तंबाखू किती टक्के लोक खातात? तंबाखू काय 1.5 लोक खातात तेवढं. आणि तंबाखू साठी किती खर्च येत असेल दिवसाला? काय 1 रुपया. गावात बायका दारू किंवा तंबाखूच व्यसन आहे का बायकांना? बायकांना नाही, तंबाखू नाही. गावामध्ये बँक आहे का? गावामध्ये बँक आहे का? बँक नाही. नाहीये. नाहीये. बचत गट किंवा महिला मंडळ आहेत का? महिला मंडळ आहेत. पुरुष बचत करतात का? पुरुष नाही, बचत गट आहे. नाही सर, माझा प्रश्न व्यवस्थित ऐकून घ्या. पुरुष बचत करतात का? पुरुष बचत करता हे तिथे आधी येणं आहे ना, जसं महिलांचा बचत गट आहे तसं पुरुषांना नाही ना तिथं. महिला बचत करतात? हो हो, भरपूर. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? चांगला रस्ता आता मी 7 वर्षापूर्वी बनवला होता, आता खराबच झाला होता. आता पुन्हा मी 80% काम करतो. ठाण्याला आणि भिवंडीला जोडणारा रस्ता आहे ना माझ्या गावातून, हा डांबरीकरण एकदम अतिशय चांगला गेला. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? काय बोलता? गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? वृक्ष. गावामध्ये सर चांगले रस्ते आहेत का? मला नाही समजलं काय बोलतो. हॅलो. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? हा रस्ते एकदम शहराला जोडणारे रस्ते एकदम चांगले आहेत. गावात लाईट आहे का? हो लाईट आहे. लोड शेडिंगचं काय टायमिंग आहे? लोड शेडिंग नाही माझ्या गावात. किती घरांमध्ये सर मोबाईल आहेत? मोबाईल प्रत्येक घरोघर आहे. आणि किती लोक वर्तमानपत्र वाचतात? वर्तमानपत्राचा जवळजवळ 80% लोक वाचतात. किती लोकांकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहेत? कम्प्युटर असतील माझ्या गावात तरी 15-20 लोकांकडे असतील. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? सगळ्या माध्यमातून फायदा होतो. जो बी आपली योजना आली काय आली कोणत्या काय कम्प्युटर आलं काय राहिलं. आता मी पूर्वी सरपंच होतो त्याच्या मला 5 वर्षात काही कामं झाली नाही, पुन्हा मी सरपंच म्हणून निवडून आलो. आता मी राहिलो तरी सगळी कामं सगळी होतात. आणि लोकांच्या काही समस्या राहिल्या तुम्ही काय म्हणजे कसं आहे सर्व्हिस वाला नाही, मी घरीच राहतो. लोकांच्या काही समस्या राहिल्या तुम्ही त्याबाबत पोहोचतोय तिथे. सर, सरपंचांना जर अवॉर्ड मिळायला पाहिजे असं जर आपण म्हटलं तर त्या सरपंचांच्या अंगी कोणते गुण असायला हवेत? गावची कामं व्यवस्थित केली पाहिजे. गावचे रात्री गटरी आहेत, रस्ते आहेत, टावर आहे, पाणी आहे, हे सर्व सुरळीत राहिले. आणि मेन म्हणजे झाडं लावली पाहिजे. मी माझ्या कारकिर्दीत 1500 ते 2000 पर्यंत झाडे लावलेले आणि ते जगवण्याचा सुद्धा प्रयत्न चालूच आहे. जगली सगळी झाडे. पण माझा गाव एक आदर्श गाव म्हणून आता आम्हाला तिथे दिल्लीला काही पुरस्कार मिळणार आहे ना? अच्छा.